नमस्कार मित्रांनो, कसे आहात? खूप सुसर चांगलेच असतील आणि तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल आज आपण कुठे चाललो आहे. तर आज आपण थेट चाललो आहे शिर्डीला साईंच्या चरणी, आणि मला खूप आनंद होत आहे साईंच्या चरणी. एवढ्या वर्षाने मी शिर्डीला चाललो आहे. तर पालघरमध्ये एक सफाळे आहे, सफाळे गावात एक छोटंसं गाव आहे, त्याचं नाव आहे दातेवरे. तर गेल्या गुरुवारीच त्या दातेवरे गावातून एक पालखी निघाली आहे आणि ती थेट उद्या शिर्डीला पोचणार आहे. तर आपण आज त्यांना शिर्डीला जाऊन तिथे मिळणार आहोत. म्हणजे आज आता आम्ही रात्री बस पकडतो आहे आणि उद्या सकाळी आम्ही तिथे पोचून आम्ही त्यांना भेटणार आहोत. तर आमचा प्रवास हा चालू होत आहे आणि असेच आम्हाला तुमचा आशीर्वाद लाभो आणि आम्ही शाही चरणी जाऊ. चला थेट शिर्डीला भेटू. शुभ सकाळ मित्रांनो. तर आपली पालखी लवकरच येत आहे आणि माझ्यासोबत आहे भावेश. तर आपण भेटूया पालखी आल्यावर. हॅलो हॅलो दादा, पालखीची काली शिर्डीला. बाई हॅलू हॅलू दादा, बाई हॅलू हॅलू दादा, पालखी निघाले शिर्डीला. बाई हॅलू राम बोला, की साई राम बोला, की साई राम बोला. Bye.
स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवस्थानसंहारहेतुं स्वभक्तेच्छयामानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं भवद्वान्तविध्वंसमार्ताण्डमीड्यं मनोवागतीतं मुनिर्ध्यानगम्यं जगद्व्यापकं निर्मलं निर्गुणं त्वां नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं भवाम्बोधिमग्नार्दितानां जनानां स्वपादाश्रितानां स्वभक्तिप्रियाणां समुद्धारणार्थं कलौ सम्भवन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं सदा कल्पवृक्षस्य तस्याधिमूले भवद्भावबुद्ध्या सपर्यादिसेवां नृणां कुर्वतां भुक्तिमुक्तिप्रदन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं।